आज आहे 26 एप्रिल 2023 आणि आज मी जस्ट झोपून उठलो आणि आज दाखवणार मी का म्हणजे एक रायसोनियन म्हणजे मी त्या दिवसात काका होते ना पूर्ण दिवसभरचं दाखवीन मी की मी काका करतो कुठे कुठे जातो काका होते. तर आता 8 वाजले आणि मी झोपून उठलो. तसं तर मी 9 वाजता झोपून उठतो पण म्हटलं व्हिडिओ बनवायचा तर थोडं लवकर उठून जातो मग ते कसं टाईम वगैरे राहत नाही. तर झोप बिलकुल झाली नाही काल लेट झोपलो होतं पण आता अलाराम वाजला तर उठूनच गेलो मी. तर मग आता सगळ्यात पहिले जाऊ आणि ब्रश करू आणि इथे माझं सामान पूर्ण बिखरून आहे आणि मी आपल्या ब्रशच्या अंदर अशी हे चिठ्ठी टाकून ठेवली होती याच्यासाठी का आठवण राहिलं पाहिजे का उद्या मला ब्लॉग बनवायचं आहे ह्यावर लिहून ठेवलं होतं का उद्या सकाळी उठून ब्लॉग बनवायचा आहे. तर मग आज तो ब्लॉग बनवू ब्रश वगैरे घेऊन जाऊ ब्रश करायसाठी. तसं 9 वाजता उठतो मी पण आज उठायला लेट झालं मस्त लवकर झालं आज. चला ब्रश करू मग भेटतो. आता ब्रश झालं आणि ब्रश झाला आणि आता कसं आहे मी फक्त आज उठलो होतो कारण की लवकर कारण की मला बनवायचा होता व्हिडिओ कारण की नंतर कशी घाई होऊन जाते. तर विचार करता आता ब्रश झाला फ्रेश वगैरे झालो मी. तर विचार करतो पुन्हा झोपून जाऊ 9 वाजता उठीत आता. आता 9 वाजता उठून फक्त आंघोळ बाकी आहे. तर आता जाऊन झोपतो मी आणि मग 9 वाजता भेटू आता. तर आता फायनली उठलो मी आणि आंघोळ आता एकच काम करू आपण डायरेक्ट आंघोळ करायला जाऊ. तोपर्यंत माझा फोन आहे चार्ज होते आणि आता भेटू मग आंघोळ केल्यानंतर. आंघोळ झाली आता आणि जस्ट आता बाहेर निघालो आणि माझं तसं ते युनिफॉर्म इथे ठेवून राहते पण युनिफॉर्म सध्या ते इथे आहे इथे असं पडून राहते. तर पण गोष्ट अशी आहे का आज आहे वेनसडे तर आज या युनिफॉर्मचं काही काम नाही आहे. आज हे सिव्हिल घालायला लागते. तर मग आपण तयारी करू आणि आता धन्यात गेला इथं आंघोळ करायसाठी तर आपण तयारी करू मग. तर आता तयारी झाली आणि आता जाऊ. अय कर ना तयारी लवकर. कॉटन फॉर के सब दिसलं. तर आता खालती जाऊ. अंश त्याचा कॉल आला होता आता खालती जाऊ त्याच्या रूमवर त्याला घेऊ आणि मग जाऊ कॉलेजमध्ये. चल चाल लवकर चल टाइम नाही आहे. काय डेली काका करतो मी रोजच सकाळपासून रात्रीपर्यंत काका करतो डेली नाही रे आज मी एका दिवसात एक रायसोनियन काका करते. तू काका करते झोपा काढते मोबाईल पाहते जिम मारते ते आता चालू झालं जिम. जा लवकर बाहेर आहे मी पाणी भरत आहो. रो क्लास चेंज झाली भाई ती क्लास चांगली होती. शिवे यार आजच क्लास चेंज व्हायची होती का. क्लास चेंज झाली आणि हे लहान क्लास आधीची चांगली होती क्लास. तू बाहेर निघ रे मग आणि अबे कुठे बसायचं फॅनच्या खालती. होय फॅनच्या खालती आपल्या क्लासमध्ये आता पुन्हा आलो तेव्हा साफसफाई चालू होती म्हणून नाही का रे का बोल 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 एवढी. अबे पहिली गोष्ट सांग एवढी लाज वाटते का माझ्या ब्लॉगर यासाठी एवढी लाज वाटते का अशी अशी कोणते बेकार कामं करतो मी. हां तर क्लास आपली बढिया मोठी क्लास आहे. सैनी देख नाही तर सैनी हॅलो बोल हॅलो. हां हां बढिया सब बढिया. कुणाल ब्रो सो बढिया
काय अरे वुमन सोड आपण सिग्मा मेल आहे आपण लाव 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 जोरात लाव जोरात लाव एकदम पूरा फुलाच्यात लावून दे लावून दे लावून दे अरे काही नाही होत रे हो लाव लाव एक लास्ट मध्ये बसल्या बसल्या आम्ही एवढ्या मजा मारत राहतो का नाही जसं आता करत होतो मागून आवाज लावून का आणि बेंच पाडणं का. आता लायब्ररी आहे सगळेजण चालते तिथे तर मग आता लायब्ररी मध्ये जाऊ तिथे टाइमपासच होते अजून काहीच नाही आहोत मग जाऊ तिथे. तर प्लॅनमध्ये थोडं चेंज झाला लेक्चर होता फक्त काही करत नाही टाइमपास मला होता म्हणून तर आता आम्ही सगळे चाललो बाहेर खासाठी नाश्ता करून लवकरच नाही का कॉलेजमध्ये वापस येऊ. आम्ही 5-6 जण चाललो आता गाड्या आहे जाऊ मस्त खाऊन लवकर वापस येऊ. प्रो मॅटर हो गया यहाँ पे गाडी काढायची का लावायची लाव अबे निघायचं आहे ना ये भाई ईशान ईशान नाही रे नाही तिकडेच देतो खेळा तुम्ही दोघंच बरं अशी मजा चालू राहते क्लासमध्ये. आता लेक्चर होऊन नाही राहिला लेक्चर फ्री आहे इथे भाई मस्त टाइमपास. तर जाऊया जेवण करायसाठी आणि आता थोड्या वेळ पहिले नाही का तो ते मॅटर झाला होता तर ते मॅटरबद्दल जे सांगेन मी आरामशीर आता जेवण करू मग रूमवर जाऊ मग तेव्हा एकदम आरामशीर सांगतो का काय झालं होतं तर दाखवतो आमची मेस कशी आहे. तर हे वाली आहे आमची मेस आधी जास्त मुलं आहे नाही मेसमध्ये तर येतील लवकरच आताच ब्रेक झाला जाऊ जेवण करायसाठी. तर आता रूमवर वापस आलो आणि आता डिटेलमध्ये सांगतो तो मॅटर का झाला झालं असं होतं का आम्ही म्हणजे निघालो होतो नाश्ता करायसाठी बाहेर तर त्याच मधात नाही का एक तर आमच्या सामोरचं मॅटर झालं आम्ही गाड्या साईडला लावलो आणि बघत होतो. तर मॅटर असा होता का एक फर्स्ट इयरवाला होता सिव्हिलवाला आणि एक फोर्थ इयर मेकॅनिकलवाला होता तर दोघांचं इथे पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं असं काहीतरी होतं आणि ते फोर्थ इयरवाले त्यांचं काहीतरी झालं त्यांच्यामध्ये काहीतरी झालं तर ते फर्स्ट इयरवाल्याने थर्ड गन कांदा खाली ठेवून दिली त्याच्या फोर्थ इयरवाल्याच्या तर दोघं इथे लोकलच होते त्यांचं मॅटर चालू झालं मग ते HOD आले रेक्टर आला मग खूप लोक आले पण मग तेच त्यांचं भांडण मग ते कॅबिनमध्ये चाललं आम्ही तिथे बघत होतो हे ते झालं थंड झालं मॅटर आता ठीक आहे. आता भाई गर्मी एवढी भयंकर होऊन राहिली का नाही व्हिडिओ रेकॉर्ड करायसाठी मी फॅन बंद केला पूर्ण घामन ओला झालो. आता एक आमचं शेवटचं प्रॅक्टिकल आहे तर जाऊ तिथे आता प्रॅक्टिकलला. आता प्रॅक्टिकल चालू आहे CP आणि एवढा बेकार प्रॅक्टिकल चालू आहे गंद बोर होत आहे हे ना ईशानला काहीतरी बोलायचं आहे वाटते. तर ईशान प्रॅक्टिकल कसं चालू आहे बोर होऊ राहिला जोरात बोल जोरात बोल आज खूप बोर होऊ राहिला यार हे काय कुठे येऊन गेले घरी तरी जायला पण म्हणले असते अजून किती एक तास बसायचा आहे भाई आम्हाला आणि मॅडम तिकडे क्लास घेते ना आम्हाला काही शिकवलं आय कार्ड घेऊन फिरलाय आणि नुसतं बसलो इथे टाइमपास करत झोप येत आता झोप आहे ना जागा नाही कॅमेरा पाहते पाहते कॅमेरा निघाला झोपून जा. तर हे ते एक CP क्लास म्हणजे कम्प्युटर प्रोग्रामिंगचा क्लास आहे आणि मॅडम पण मजा घेऊ राहिली मुलींच्या लाईन मध्ये जाऊन दाखवतो आता कसं चालू आहे हेच आहे ते प्रोग्राम त्याच्यासाठी आम्ही इथे बसून आहोत. मॅडम तिथे मुलींना समजून राहिली आणि आम्ही ते टाइमपास करत आहोत देवेश काय बोलला मला समजलं नाही पण चांगला बोलला एकदम मस्त बोलला आवाज आली नाही पण मस्त बोलला ओके ओके यस यस हां ससर कर आई कट करतो. तर मग आता बोरिंग प्रॅक्टिकल चालू आहे तर चला सर्वाईव्ह करू कसं आहे या प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल संपलं आणि आता खाली आलो आम्ही प्रॉब्लेम अशी झाली की माझी अटेंडन्स लागली नाही प्रॅक्टिकलमध्ये मॅडमला थोडा
स्कॅम करत ट्राय करत होतो मॅडम म्हणे का बा सांगतो आता का झालं एक मिनिट थांब. तर गोष्ट अशी झाली होती का प्रॅक्टिकल लिहायचं होतं आणि मॅडमला दाखवून नाही रे तसं नको सीधा ठेव. तर गोष्ट अशी झाली का प्रॅक्टिकल लिहून का मॅडमला दाखवायचं होतं आणि अटेंडन्स लावायची होती. तर मी काही लिहिलं नाही ईशानचं घेतलं आणि दाखवलं त्या हरामखोरनं नाही का मला दुसरं प्रॅक्टिकलचं दिलं ड्रोन्स वाले मी ते मॅडमला दाखवलं मॅडम तिथंच पकडलं अटेंडन्स नाही लागले दोन घंटे होता वाया गेला मी जाते तर ते अटेंडन्स साठी मी अटेंडन्स लागली नाही बेकार वाटतं आता मग आता रूम वर जाऊ. ब्लॉग मॅने इच्छा आहे लँडिंग गिअर घेऊन टाकले टोपीवाला ब्लॉक बंद करा कट म्हणे लँडिंग गिअर पण आहे काय काम असं यामध्ये ड्रोन म्हटलं कॅमेरामॅन सर. तर आता कॉलेजवरून वापस आलो होतो आणि कपडे चेंज केले फ्रेश झालो मस्त आता आता तो व्हिडिओ मी अजून काही लंबा बनवत नाही इथपर्यंतच बनवतो आणि कसं आता याच्यानंतर मी झोपेन म्हणजे टाइमपास करेन 6 वाजता जिमला जाईन मग तेच जेवण टाइमपास रात्री 2-3 वाजता झोपणं गाडी चांगली वाटतंय 2-3 वाजता झोपणं. तर भाई एवढंच होतं हेच आहे एक राईस युनियन. तर डेली फक्त वीकेंडसवर थोडा प्लॅन अलग राहते बाकी तर मग हे रोजच चालते ज्यादा चालते आज तर काही भाई जास्तच कांड झाले. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत